हे सगळं करतानाच असं आहे की स्वराज्य करते शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा आज आपल्याला जो काही उपयोग आहे त्याच्यावरती माझा जास्त फोकस आहे. आणि आज मला ज्यांनी बोलवलेलं आहे की पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही सगळी आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था आहे, खूप जुनी संस्था आहे, नामवंत आहे, त्यामुळे मी शिवाजी महाराजांच्या आर्थिक जे काय त्यांचं कौशल्य होतं किंवा व्यवस्थापकीय कौशल्य होतं त्याबद्दल जास्त बोलणार आहे. कारण शिवाजी महाराजांची जी एक रूढ प्रतिमा आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या सर्वसामान्यांना आजही उपयुक्त होतील त्यांच्या उद्यासाठी किंवा आजसाठी सुद्धा अशा प्रकारच्या आहेत. शिवाजी महाराजांचं ज्याला आपण म्हणतो की कर्तृत्व बाकी युद्धाच्या बाबतीमध्ये सर्वमान्य जरी असलं अगदी आपल्याला आश्चर्य वाटेल अशा व्यक्तींना शिवाजी महाराजांच्या बद्दल कौतुक होतं, शिवाजी महाराजांच्या बद्दल अभिमान सुद्धा होता. म्हणजे पाकिस्तानचे जे भूतपूर्व मिलिटरी जनरल होते अयुब खान ज्यांनी आपल्यावरती 1965 युद्ध लादलं त्यांच्या दृष्टीने सुद्धा शिवाजी महाराज हे एक सर्वश्रेष्ठ सेनानी होते. आणि ते असं म्हणत असत की जिथे कुठे मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो त्यावेळेला त्याला सॅल्यूट केल्याशिवाय मी पुढे जात नाही. आणि याचं कारण असं होतं की ते इंग्लंडमध्ये सँडर्स या लष्करी संस्थेमध्ये शिकत होते, त्यावेळेला त्यांना जगातल्या 7 अत्युत्कृष्ट लढाया शिकवल्या जायच्या आणि त्याच्यामध्ये एक लढाई होती ती म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाशी केलेली प्रतापगडची लढाई किंवा युद्ध. आणि अयुब खानांच्या दृष्टीने ती जी प्रतापगडची लढाई आहे ती महाराजांनी ज्या पद्धतीने त्याचं सेनापतित्व केलं त्यामुळे त्यांना असं वाटायचं की जगातला सर्वश्रेष्ठ सेनापती म्हणजे शिवाजी महाराज, म्हणजे त्यांच्या व्यवसायातला सर्वश्रेष्ठ माणूस हा शिवाजी महाराज, म्हणून ते सॅल्यूट केल्याशिवाय त्यांचा फोटो दिसल्यानंतर पुढे जात नसत. आणि शत्रू देशातला माणूस असला तरी सुद्धा ते जाहीरपणे त्या गोष्टीची वाच्यता सुद्धा त्यांनी केलेली होती त्यांच्या काळामध्ये. असा माणूस असला तरी शिवाजी महाराजांचा जो रिलेव्हन्स आज आपल्याला आहे तो आपल्या सर्वसामान्य जीवनामध्ये काय आहे हे जास्ती आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. ते असं आहे की त्यांचं आर्थिक कौशल्य, म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला नेहमी सांगितलं जातं जे अगदी खरं आहे किंवा जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांवर जे काही संस्कार केले रामायण महाभारत वैयक्तिकरित्या काही गोष्टी त्यांना सांगून शिकवून त्याच्यामुळे त्यांच्या हातून पुढे मोठे पराक्रम घडले. त्याच्यामध्ये महाभारताच्या बाबतीमध्ये जर मी विचार करतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की शिवाजी महाराजांनी आयुष्यभर लक्षात ठेवलेली महाभारतातली तरी गोष्ट आहे की जी शांती पर्वामध्ये आहे ती असं आहे की अर्थ मूलोही धर्महा, म्हणजे ज्याचा अर्थ बळकट आहे त्याचं सर्व शाश्वत आहे आणि ज्याचं अर्थ बळकट नाही त्याचं सर्व व्यर्थ आहे. म्हणजे हा मूलमंत्र शिवाजी महाराजांनी आयुष्यभर जपलेला दिसतो. त्यामुळे पैसे मिळवणे, पैसे साठवणे, पैशाची बचत करणे, पैशाचा योग्य विनियोग करणे आणि पुढच्या पिढीसाठी आर्थिक वारसा भक्कम करून ठेवणे या 5 आघाड्यांवरती शिवाजी महाराजांचं काहीतरी अलौकिक कृत्य किंवा अलौकिक कर्तृत्व आहे. कसं ते मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्या काळामध्ये जो काही महसूल राज्याचा असायचा तो जास्तीत जास्त शेतीमधूनच मिळायचा. उद्योगधंदे वगैरे असे त्या काळी फारसे काही नव्हते, फक्त एक शेती आणि व्यापार या दोनच गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. शेतीवरती किती कर लादू शकतो याची महाराजांना यथार्थ व्यावहारिक जाणीव होती. त्यामुळे त्यांनी बघितलं की आपलं जर स्वराज्य असेल ते पहिल्यापासून चांगल्या पद्धतीने आर्थिक पाया त्याचा मजबूत करायचा असेल आपल्याला तर आपल्याला इतर काही मार्ग शोधून काढले पाहिजेत जे आपल्या लोकांना टॅक्सिंग करण्यापेक्षा सुद्धा इतर काही मार्गाने हे पैसे मिळवले पाहिजेत. आणि मग शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला एक वेगळा आयाम मिळालेला आपल्याला दिसतो की आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. म्हणजे शिवाजी महाराज आणि व्यापार हे सहसा आपल्या डोक्यातच येत नाही, शिवाजी महाराज आणि हिशेब हा विषयही आपल्या डोक्यात येत नाही, शिवाजी महाराज आणि बजेटिंग हेही आपल्या कधी मनात येत नाही. पण हे सगळं शिवाजी महाराज अत्यंत काटेकोरपणे करत होते आणि या सगळ्याचे जे काही ज्याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहेत तेच मी तुम्हाला प्रामुख्याने यामध्ये सांगणार आहे. याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वतंत्रपणे 3 डोलकाठ्यांची नवीन जहाजं बांधली हे आपल्याला आणि याचे पुरावे आपल्याला इतरांकडून मिळतात, म्हणजे ब्रिटिशांकडून मिळतात, इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी, फॅक्टरी रेकॉर्ड्स ऑन शिवाजी याच्यातून मिळतात, फ्रेंच, डच आणि पोर्तुगीज या सगळ्यांनी शिवाजी महाराजांच्या या कर्तृत्वाचा उल्लेख केलेला आहे.
आणि इंग्रजांनी असं म्हटलेलं आहे म्हणजे जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ अहवाल हे इंग्रजांचे आपल्याला बघायला मिळतात. त्यांनी असं नमूद करून ठेवलेलं आहे की शिवाजी महाराजांच्या ताब्यात कोकणातली 8 ते 9 बंदरं होती आणि या प्रत्येक बंदरातून किमान 2 तरी जहाजं शिवाजी महाराज हे परदेशात पाठवत असत आणि परदेश इकडचा माल परदेशात आणि परत येताना परदेशातला माल हिंदुस्थानामध्ये अशा दोन्ही पद्धतीने ते व्यापार करत होते. आणि त्यातला त्यांचा एक पार्टनर आहे तो म्हणजे मस्कतचा इमाम. हेही आपल्याला कुठेतरी कल्पनेच्या बाहेर आहे की मस्कत त्यांनी एकमेकाची कधी भेट घेतली नव्हती, त्यांनी एकमेकाला कधीही पाहिलेलं नव्हतं, परंतु त्यांचे व्यापारी संबंध मात्र नक्की होते. आणि याच्यामध्ये परत शिवाजी महाराजांचं एका दगडात अनेक पक्षी मारण्याचं धोरणही आपल्याला दिसतं. या मस्कतच्या इमामाशी मैत्री करण्यामागे म्हणजे व्यापारी मैत्री करण्याबरोबर त्यांचा दुसराही उद्देश होता की त्याच्या मदतीने पोर्तुगीजांना शह देणे. कारण पोर्तुगीज आणि अरबांचं अगदी कट्टर हाडवैर होतं, त्यामुळे एकाच वेळेला या दोन्ही गोष्टी महाराज साधत होते. आणि मग या व्यापारी जहाजांनुसार किंवा त्यांच्या अनुरोधाने व्यापार करताना जी काही संकटं, कारण बाकीचे सगळे परकीय लोक हे बलाढ्य होते, त्यावेळेला इंग्रज होते, फ्रेंच, पोर्तुगीज, डच हे सगळेच लोक नाविक दलामध्ये महाराजांपेक्षा किंवा एतद्देशीय कुठल्याही राजापेक्षा सुद्धा जास्त बलिष्ठ होते, यांचा विरोध आपल्या व्यापाराला होऊ नये, त्यांनी आपल्या व्यापाराला संरक्षण असावं म्हणून महाराजांनी ज्याला आपण म्हणतो की संरक्षक नौदल किंवा लढाऊ नौदल हे सुद्धा स्वतः निर्माण केलं आणि ज्याला आपण म्हणतो की संगमेश्वरी पद्धतीच्या बोटी त्यांनी निर्माण केल्या. आणि यातनं पुन्हा त्यांनी एका दगडात 2 पक्षी मारले की आपल्या व्यापाऱ्याला संरक्षण दिलं आणि दुसऱ्या बाजूला इम्पोर्ट सबस्टिट्यूट त्यांनी निर्माण केला. नाही तर तोपर्यंत आपली सगळे बाकीचे राजे होते ते परकीय लोकांवरती अवलंबून असायचे, पण शिवाजी महाराजांनी मात्र त्यांचं सहकार्य मिळत नाही असं म्हटल्यानंतर आपल्या लोकांच्या सहाय्याने डिझाईन बनवली, बोटी पण बनवल्या. आणि नुसत्या बनवल्या नाही तर वैशिष्ट्य शिवाजी महाराजांचं असं आहे की हर चीज को वो एक अंजाम देते थे, म्हणजे ही वॉज व्हेरी मच फोकस्ड अँड ही वॉज रिझल्ट ओरिएंटेड. म्हणजे उगीच गंमत म्हणून कुठली तरी गोष्ट केली, अर्धवट प्रयत्न केले असं आपल्याला कुठेही दिसत नाही. त्यांनी त्या गोष्टी पूर्णत्वालाच नेल्या, म्हणजे या लष्करी बोटींची निर्मिती केल्यानंतर त्यांनी ब्रिटिशांना सुद्धा त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात नाविक युद्धामध्ये पराभूत केलं. म्हणजे हे अगदी सगळं ते तुम्हाला जास्तीत जास्त ब्रिटिश रेकॉर्ड्समधनं मिळतं. त्यात असं आहे की खांदेरीवर किल्ला बांधण्याचा महाराजांनी सुरू केलं बांधकाम आणि इंग्रजांनी त्याला विरोध केला. हे साधारण 1679 मधली गोष्ट आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या निधनापूर्वी 8-1 महिने. आणि त्याला ब्रिटिशांनी विरोध केल्यानंतर मराठ्यांनी म्हणजे महाराजांनी तो विरोध झुगारून दिला आणि खांदेरीचं बांधकामही एकाच वेळेला चालू ठेवलं आणि या संगमेश्वरी बोटींच्या साह्याने त्यांनी ब्रिटिशांचा त्या युद्धामध्ये पराभव केला. म्हणजे शेवटी ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली आणि मराठ्यांचं खांदेरी किल्ला बांधण्याचं काम हे मनाविरुद्ध मान्य करावं लागलं. आणि या युद्धामध्ये हरलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांच्या डायऱ्यांमध्ये किंवा रिपोर्ट्समध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की या माणसांनी निर्माण केलेल्या त्यांना ते संगमेश्वरी वगैरे उच्चार करता यायचा नाही, त्यांनी ते लिहिताना सँगॉयसी अशा पद्धतीने ते लिहायचे. ते म्हणले की या पद्धतीच्या बोटी आपल्या नौदलात असल्याशिवाय या पुढच्या काळामध्ये इथल्या समुद्रात आपला निभाव लागणार नाही. म्हणजे एक याच्या बाबतीमध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ब्रिटिश कायम असं म्हणायचे की इंग्लिश पीपल वुड नेव्हर बी स्लेव्स. व्हाय? बिकॉज इंग्लिश फ्लीट रूल्स द वेव्स. म्हणजे साता समुद्रावर आमच्या नौदलाचं नियंत्रण असल्यामुळे आम्ही कधीही कोणाचे गुलाम होणार नाही अशी ज्यांना सार्थ घमेंड होती, या ब्रिटिशांना सुद्धा केवळ एका चकमकीतच मान्य करावं लागलं की अरे या माणसांनी इतकी कमाल करून दाखवलेली आहे की साता समुद्रावर आपल्याला न बघायला मिळालेलं तंत्र या माणसांनी इथे निर्माण केलं.